नमस्कार, मी माधुरी कानेटकर जबलपूरहून बोलते आहे. मागील 5 वर्षापासून जबलपुरात आषाढी कार्तिकी वारी महामंडळ आषाढी एकादशीला भव्य वारीचं आयोजन करते. यावर्षी कोरोनामुळे वारी नाही निघू शकली, म्हणून मंडळाने विठ्ठल भक्त वारकरींसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. श्री संतोष गोडबोले असे नाविन्यपूर्ण स्तुत्य उपक्रम वेळोवेळी राबवतात. ओळख संतांची या कार्यक्रमात आपल्याला आत्तापर्यंत अनेक संतांची ओळख चांगल्या चांगल्या वक्त्यांनी करून दिली. आज मी काही संतांची ओळख त्यांच्या अभंगातून करून देणार आहे. अभंग म्हणजे गायन आलंच. गायनाची बाजू उत्तम गायिका सौ अरुणा परांजपे सांभाळणार आहे व तिला साथ देत आहेत संवादिनीवर श्री गिरीश दर्शने, तबल्यावर श्री प्रदीप रानडे व झांज वादन करत आहेत पूर्व महापौर डॉक्टर सौ स्वाती सदानंद गोडबोले. महाराष्ट्र तर संतांची भूमीच आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींपासून संतांची मांदियाळीच तयार झाली. वारकरी संप्रदायाला इमारत मानून संतांचं कार्य कसं होतं ते बहिणाबाईंनी लिहून ठेवलं आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे घातला पाया उभारले देवालया, नामा तयाचा किंकर तेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी फडकते ध्वजा निरूपण आले ओजा. ज्ञानदेवांनी पाया घातला, नामदेवांनी विस्तार अगदी उत्तरेपर्यंत केला, एकनाथांनी खांब उभारले, तुकारामांचं कार्य कळसासारखं व बहिणाबाई त्यावरील ध्वजा. सर्वच संतांनी तपश्चर्या करून आध्यात्मिक विकास तर केलाच, पण समाज प्रबोधनाचं फार महत्त्वाचं कार्य केलं. यासाठी त्यांनी पद्य साहित्य रचलं, तेही प्रचलित भाषेत. ध्येय स्वरूपात असलेल्या गोष्टी मनुष्याच्या पटकन लक्षात राहतात. उत्तमोत्तम संगीतकारांनी संगीत देऊन व श्रेष्ठ गायकांनी गाऊन संतांचे अभंग अजरामर केले. मग या रचना सर्वांच्या स्मरणात राहिल्या, ओठावर रुळल्या. भगवंताचं नामस्मरण एका लयीत चालीत नुसतं कानावर पडलं तरी मनात उतरत जातं. देवाचं नाव अत्यंत गोड असतं, पण सांसारिक जगामध्ये नामस्मरण करण्यातही अनेक अडचणी सामान्य माणसाला जाणवतात. नमस्कार. सर्वप्रथम मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला माझ्या अभंगातून सेवा करण्याची संधी दिली. परत एकदा धन्यवाद आणि अभंगात सुरुवात. Thank you.
मी जवळजवळ 700 वर्षापूर्वी केली। यात नामदेव म्हणतात, देवा तुझं नाव अमृताहूनही गोड आहे। समुद्र मंथनात देवांना अमृत मिळालं व देवांना अमरत्व प्राप्त झालं, म्हणून मग मानवही अमृताच्या मागे लागला। पण देवाचं नाव इतकं गोड आहे की ते मनुष्याला अमरत्वाच्या पलीकडे नेऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून मोक्ष मार्गाकडे नेतं। पुढे ते म्हणतात, पण मी असा कर्मदरिद्री की माझे मन एकाग्रचित्त होतच नाही आहे। सारखं सारखं मन ऐहिक सुखाकडे, सांसारिक गोष्टींकडे ओढ घेत आहे। मला माहीत आहे, एक चित्तानं तुझं नाव घेतलं तर तुझं रूपही डोळ्यासमोर उभं राहील, परंतु माझं मन काही लागत नाही तर आता देवा तूच ह्याचा उपाय मला सांग। हरिदास हरिनामाचा गजर करत आहेत पण माझं मन एकरूप होत नाही। संत नामदेवांनी पंजाबपर्यंत भगवत धर्माचा प्रसार केला, त्यांच्या रचना गुरु ग्रंथ साहिबमध्येही समाविष्ट झाल्या आहेत। संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर 50 वर्ष नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार केला। असंही म्हटलं जातं, त्यांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य, भक्ती रचना लिहिण्यासाठी कागद पण नव्हते। तेव्हा त्यांच्या रचना त्यांच्या बहिणीने फणसाच्या पानावर लिहून गुंडाळी करून ठेवल्या, परंतु एके दिवशी त्यांच्या आईने ती पानं सरपण म्हणून चुलीत टाकली, तरीही ते शांत होते।
इतक्या हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या अंतरेचा ज्ञानदिवा मालव दिला नाही. संत नुसते लिहित नव्हते तर तत्वज्ञान आचरणातही आणत होते. संत सोहिरोबानाथ हे नाथपंथीय संत होते. समाजाविषयी अनेक प्रश्न घेऊन मोठी होत होती व ऐन तरुणपणी पांडुरंगाच्या भक्तीत रममाण झाली. आईच्या पारंपरिक देहविक्रयाच्या व्यवसायाला ती नकार देते. तिची लालसा धरून असलेल्या लब्ध प्रतिष्ठित लोकांच्या विरोधामध्ये विद्रोह करते. ती पांडुरंग भक्तीत लीन असताना मात्र तिच्या सौंदर्याचा बोलबाला सर्व दूर होतो. त्याचा परिणाम म्हणजे बादशहाचे सेवक तिला न्यायला येतात. रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा न्याय तरी कोणाकडे मागणार. ती वेष बदलून वारीत सामील होते पण त्याचाही सुगावा लागून बादशहाचे सेवक तिच्या मागे येतात. ती विठ्ठलाला विनवणी करते, नको देव राया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. हरणाचे पाडस वाघाने धरलं तर ते कधी सुटू शकतं का, तशी माझी स्थिती आहे. तुझ्याशिवाय कोण मला तारणार? पांडुरंग येत नाही या उदासीनतेतून ती पुढे म्हणते, मोकलून आस जाहले उदास, घेई कानो पात्रेस हृदयात. आणि ती आपल्या शिलाचं रक्षण करण्यासाठी पांडुरंग चरणी देह ठेवते. तिची प्राणज्योत पांडुरंगामध्ये विलीन होते. Bye.
सगुण रूपाची उपासना करूनच। खरा परमात्मा रज तम सत्व या गुणांच्या पलीकडे अर्थात निर्गुण आहे। या रूपाची भक्ती करणं सोपं नाही। सगुण रूपाची उपासना करणं सर्वसामान्यांना जमण्यासारखं आहे। त्याचीच पुढची पायरी निर्गुणाची उपासना। आपण आजूबाजूला बऱ्याचदा पाहतो आहे सगुण उपासनेचं पूजेचं स्तोम माजवलं जात आहे। त्याचं स्वरूप मंदिरामध्ये दिखावटी झालं आहे। माणसांमध्ये मी किती धार्मिक आहे हे दाखवण्याची सुद्धा चढावड लागली आहे व अशी पूजा न करणाऱ्यांना नास्तिक समजलं जातं। आपल्या संतांनी मनोभावानी भक्तिभावानी केलेल्या भगवंते चित्ताच्या उपासनेलाच महत्त्व दिलं आहे। यावरून विवेकानंदांच्या आयुष्यातली एक घटना सांगते। एकदा विवेकानंदांना मूर्तीपूजेला विरोध असणारे गृहस्थ भेटले। त्यांनी म्हटले की तुमच्या देवांच्या मूर्तीत कुठे देव असतो, दगडाची मूर्ती ती का तुम्ही त्याला देव मानता? तर विवेकानंद म्हणाले मी या प्रश्नाचं उत्तर देईन, त्याआधी तुम्ही भिंतीवर लावलेला तो फोटो खाली टाका व त्यावरून चालत जा। हे ऐकून ते गृहस्थ चिडले व म्हणाले तो माझ्या वडिलांचा फोटो आहे। तर विवेकानंद म्हणतात त्यात तुमचे वडील नाहीत, तो तर नुसता कागदच आहे पण तुमच्या भावना त्याच्याशी निगडीत आहेत। तसंच आमच्या मूर्ती कशाच्या आहेत, त्याच्यात देव आहे की नाही, या सर्व गोष्टी जर मनात भक्तिभाव असला तर गौण ठरतात। संत गोरा कुंभार हे ज्ञानेश्वर व नामदेव यांच्या समकालीन संत होते। प्रपंच करत परमार्थ कसा साधता येतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे संत गोरोबा काका। त्यांनी 20 एप्रिल 1317 रोजी वयाच्या 50व्या वर्षी समाधी घेतली। Thank you.
महाराजांचं आहे, कन्या सासुऱ्याशी जाए मागे परतुनी पाहे। तुकारामांची अवस्था अशी आहे की मुलगी सासरी जाताना परत परत मागे पाहते। तसे तुकाराम महाराज नित्यकर्म करताना त्यांचा जीव सासरी जाणाऱ्या मुलीसारखा हळवा झाला आहे असं ते म्हणतात। सासरी जाणाऱ्या मुलीला वाटतं मला माहेरची माणसं कधी बरं भेटतील, तसा केशवा तू मला कधी भेटणार, आई आसपास नसली की बाळ जसं व्याकुळ होतं तसा हा तुकाराम तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ झाला आहे। एवढंच नाही, पाण्याबाहेर काढलेली मासोळी कशी तडफडत असते तसा देवा मी तुझ्या विना तळमळतो आहे। किती रोजच्या जीवनातली उदाहरणं देऊन तुकारामांनी आपली व्याकुळता दाखवली आहे। 17व्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोणारे सुधारक संत म्हणून तुकारामांचा उल्लेख केला जातो। त्यांनी समाजाला अचूक मार्गदर्शन देण्याचं कार्य त्यांच्या साहित्यातून केलं। 5000 अभंग लिहिले। हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं द्योतक आहेत। ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने पळसाला नेण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं। आत्मा मात्र परमात्म्याशी जाणार म्हणून मला आनंद झाला आहे
आणि मी आनंदाने नाचतो आहे. पुढे ते म्हणतात, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे. टाळ मृदुंग ही गाण्यातली तालवाद्य आहेत, त्यांच्यामुळे काळ पुढे पुढे सरकतो. गाणं थांबलं तरी काळ नाही थांबत, तसा काळ दक्षिणेकडे जातो. दक्षिण दिशा मृत्यूची किंवा मुक्तीची दिशा आहे. पुढे ते म्हणतात, माझं गाणं पश्चिमेकडे. मनुष्य मुक्तीकडे न जाता आपलं गाणं अर्थात इच्छा आकांक्षा पश्चिमेकडे नेत राहतो. पश्चिमेला सूर्यास्त झाला की पूर्वेला सूर्योदय होणारच. सूर्योदय सूर्यास्त हा मनुष्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्यांचं द्योतक आहे. आपल्या संतांनी काय काय रचना केलेल्या आहेत की त्यांचा अभ्यास करता करता आपला जन्मही कमी पडेल. नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत पोहोचवला, त्यामुळे पंजाबी लोक नरसी नामदेव या त्यांच्या मराठवाड्यातल्या गावचा विकास करत आहेत. नामदेवांनी 2500 अभंग रचले. पंजाबमधील शबद कीर्तन व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात विलक्षण साम्य आहे. वृक्षवल्ली यमा सोयरी वनचरे, पक्षी हे सुस्वर आळविती. एका ओळीत डोळ्यासमोर वनाचं मनोरम चित्र उभं राहतं. वनातल्या वृक्षवेली व वन्य प्राणी माझे सगळे सोयरे आहेत. आज जगभर पर्यावरण व वन्यजीवन वाचवण्याचा आटापिटा चाललेला आहे. त्यासाठी सोपा उपाय तुकारामांच्या या ओळीत आपल्याला मिळतो. सर्वांना वृक्षवेली वन्यचर यांना आपण जर आपला सगळा स्वयरा मानलं तर मनुष्य त्यांना नष्टच करणार नाही. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. या वनात आकाश हे मंडप अर्थात छप्पर आहे, पृथ्वी त्या घराची बसायची जमीन आहे. किती भव्य कल्पना. या वातावरणात माझं मन रमतंय, क्रीडा करतंय. मनाची क्रीडा म्हणजे काय?
तर मनात चांगला विचार येणं, आध्यात्मिक चिंतन, भक्ती मार्गाचा विचार करणं. पुढे ते म्हणतात, कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवतो वारा अवसर. आमच्या देहाला जिवंत ठेवण्यासाठी आमच्याकडे काय काय आहे, तर कंथा. कंथा म्हणजे काय, तर जीर्ण वस्त्रांची गुंडाळी. कमंडल, यात जे पवित्र पाणी असतं त्याने आम्ही भगवंताचे पाय धुवून तीर्थ म्हणून पिऊ. घर, वस्त्र, पाणी या शरीराच्या गरजा पूर्ण झाल्यावर वारा जो वनात वाहतो आहे त्याने माझ्या मनाला कुरूप येतोय, उत्साह वर्धन होत आहे आणि हरिकथा हेच माझं रुचकर भोजन आहे. तुका म्हणे होय मनासी संवाद, आकुलाची वाद आपणाशी. तुकाराम महाराज म्हणत आहेत, या वातावरणात माझ्या मनाशी खूप चांगला संवाद होतो आहे. जिथे संवाद असतो तिथे वाद असतो. या एकांतात संवाद आणि वाद सर्व आपलंच मन करत आहे व या मंथनातूनच, या विचार मंथनातून मनुष्य हा आध्यात्मिक उन्नतीकडे जातो. मनाने आध्यात्मिक उंची गाठल्यावर ईश्वरात विलीन होण्याची आस लागते. व दुसऱ्या एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे मागे. जेव्हा पांडुरंग समोर असतो तेव्हा माझी दृष्टी माघारी म्हणजे भौतिक जगाकडे जात नाही. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राय. तुकाराम महाराज म्हणतात, माझी दृष्टीच फक्त तुझ्या पायाशी नाही तर चित्त सुद्धा तुझ्या पायाशी आहे. मन चंचल असतं, त्याच्या एकाग्रतेचं महत्व सर्वच संतांनी आपल्या अभंगातून सांगून ठेवलं आहे. तेव्हा हे पांडुरंगा, मनाने चित्ताने मी तुझ्यापाशी आलो आहे. ज्याप्रमाणे पाण्यात मिसळलेलं मीठ वेगळं करू शकत नाही, तसंच भगवंता तू मला तुझ्यात सामावून घे. मनाला भिडणारा हा अभंग भैरवी रागात मध्ये रचलेला आहे. Thank you.
आता शेवटी पसायदान सादर होत आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःसाठी नाही, आपल्या समाजासाठी नाही, तर अखिल विश्वासाठी प्रसादाचं दान मागितलं आहे। तसंच आपणही सध्याच्या परिस्थितीत सर्व मानव जातीसाठी निरामय आयुष्याचं मागणं मागूया आणि पसायदानांनी कार्यक्रम संपवूया। आज आपला हा सर्व कार्यक्रम सादर केला गायक कलाकार सौ अरुणा परांजपे, संवादिनीवर साथ केली श्री गिरीश दर्शने, तबल्यावर संगत केली श्री प्रदीप रानडे, झांजवर संगत केली पूर्व महापौर डॉक्टर सौ स्वाती सदानंद गोडबोले। या सर्वांचे आम्ही आभार मानतो।